ताजा अपडेट्ससाठी भेट द्या agrovan.com वर। नमस्कार, मी वैष्णवी। ॲग्रोवन डिजिटलच्या मार्केट ट्रेंडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजचा ट्रेंडचा विषय असा की सध्या देशाला वाढत्या चलनवाढीनं वेढलं आहे। एप्रिलच्या घाऊक महागाई निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे। WPI 10.49% गेला असून निर्देशांकात सलग 4 महिने वाढ झाली आहे। देशातल्या निर्देशांकातली वाढ कच्चं तेल, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे झाली आहे। किरकोळ महागाई निर्देशांकाची पातळी एप्रिलमध्ये कमी झाली असली तरी मार्चमध्ये 5.52% होती। तसंच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी एप्रिलमध्ये दिलेल्या अंदाजानुसार किरकोळ महागाई निर्देशांक चालू आर्थिक वर्षात जवळपास 5% जवळपासच राहणार आहे। तसंच एप्रिलमधल्या घाऊक किमतींचा किरकोळ महागाईवर होणारा परिणाम मेमध्ये दिसून येण्याची शक्यता आहे। शेतमाल बाजारातही विस्कळीत झालेल्या पुरवठा साखळ्या आणि वाढलेल्या इंधन दरांचा परिणाम मुख्य पिकांच्या भावावर दिसून येतोय। सोयाबीन आणि कापसाच्या देशांतर्गत दरांनी किमान आधारभूत किमती ओलांडून उच्चांकी पातळी गाठली आहे। तसंच तुरीच्या दरांनी 6,000 रुपयांची MSP ओलांडली आहे, तर हरभऱ्याचे भाव MSPच्या जवळपासच घुटमळत आहेत। त्यामुळे व्यापारी संघटनांकडून आयातीच्या मागणीचा जोर वाढवला आहे। अलीकडे केंद्र सरकारनं तूर, मूग आणि उडदाची आयात खुली करण्याची परवानगी दिली आहे। तसंच केंद्रानं व्यापारी आणि स्टॉकिस्टकडील कडधान्यांच्या साठ्यांचा डेटा राज्य सरकारकडून मागवला आहे। आता व्यापारी संघटनांनी हरभऱ्यावरील 66% आयात शुल्कात कपात करून मागितली आहे। समजा शेतकऱ्यांना जास्त दर मिळत असले तरी महागाई फक्त शेतमालात झालेली नसून त्यासाठी लागणाऱ्या निविष्ठांमध्ये देखील झाली आहे। हे खतांच्या वाढवण्यात आलेल्या किमतीत दिसूनच येतं। समुद्रात येणारी मोठी लाट सगळ्याच बोटी वर उचलते। या न्यायानं वाढलेल्या महागाईमुळं पिकांना जरी चांगली किंमत मिळत असली तरी तोच परिणाम निविष्ठांच्या वाढलेल्या किमतींवर होतो। उलट किमतीतला जो प्रीमियम शेतकऱ्यांना मिळणं अपेक्षित असतं तो धोरणात्मक हस्तक्षेपामुळं हिरावून नेण्यात येतो। आता पाहूया जागतिक महागाई काय म्हणते। सोयाबीन, मका आणि कापसासारख्या पिकांचे देशांतर्गत भाव हे आंतरराष्ट्रीय संकेतांवर अवलंबून असतात। जागतिक पातळीवर शेतमालात महागाई दिसून येते। कोरोनामुळे जागतिक पातळीवर शेतमाल पुरवठा साखळ्या विस्कळीत झाल्या होत्या, त्यात चीनच्या खरेदीचा दबाव होता। अमेरिकेतल्या सीबॉट या कमोडिटी एक्सचेंजचे अर्थशास्त्रज्ञ ब्ल्यू पटनम यांनी विश्लेषण केलंय। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी सीबोटवरील मक्याच्या किमती 100% वाढल्या तर सोयाबीनचे दर जवळपास 70% वाढले। तसंच लाकूड फाटा, सोने आणि काही धातूंच्या सीबोटवरील वायद्यांनी वाढ नोंदवली। पण ही वाढ दीर्घकाळ टिकून राहील की वर्षभरात पूर्वपातळी गाठेल यावर एकमत नाही आहे। काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की देशोदेशीच्या रिझर्व्ह बँकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्टिम्युलस पॅकेज जाहीर केलं असल्यानं महागाई दीर्घकाळ टिकून राहील। दुसरीकडे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष आणि ट्रेझरी सचिव जॅनेट येलेन यांच्यासह अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे की ही महागाई विस्कळीत झालेल्या पुरवठ्या पुरतीच मर्यादित आहे। सध्या उच्चांकी पातळी गाठलेल्या शेतमालाचे सीबोटवरील 1 वर्षाचे वायदे बघता बहुतेक शेतमालांच्या किमती तुलनेत कमीच आहेत। म्हणजे वर्षभरानंतर शेतमालाचे दर सध्याच्या पातळीच्या खाली येऊ शकतात। असं असलं तरी दीर्घकाळातल्या अनुमानाचा अल्प कालावधीतल्या किमतीवर परिणाम होत नाही असं पटनम यांनी सांगितलंय। याला अपवाद म्हणजे सोन्याचे वर्षाचे वायदे। सोन्याचे सध्याचे दर वर्षभरानं टिकून राहतील असं चित्र आहे, त्यामुळं ही महागाई दीर्घकाळ चालणारी आहे की तात्पुरती आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही असं पटनम म्हणालेत। यासोबतच आजच्या मार्केट ट्रेंडमध्ये इथेच थांबूया। अधिक अपडेट्ससाठी ॲग्रोवन डिजिटलच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या agrovan.com वर।